पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे। कोरोनाचे आकडे घसरगुंडीसारखे घसरून निचांकी पातळीवर आले आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खेड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या घसरत चालली असून सक्रिय रुग्णसंख्या देखील 150 आतमध्ये आली आहे। कोरोना संसर्ग झाल्यानंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचं दिसून येत आहे। प्रत्येक दिवशी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी कमी होत असल्यानं तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे। खेड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारी 12 ऑक्टोबर 2021 रोजी दिवसभरात केवळ 8 इतक्या निचांकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। तालुक्यात मंगळवारी 4 गावे आणि 2 पालिकांमध्ये 8 नवे रुग्ण मिळाले आहेत। मंगळवारी खेड तालुक्यात एकूण रुग्णांचा आकडा 35,530 झाला आहे। यापैकी 34,810 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। मंगळवारी दिवसभरात 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत केवळ 134 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 586 इतका झाला आहे। 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 5 रुग्ण, चाकणमध्ये 2 रुग्ण, आळंदीमध्ये 1 रुग्ण नाही आणि राजगुरुनगरमध्ये 1 रुग्ण असे एकूण 8 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: आसखेड खुर्द या ठिकाणी 2 रुग्ण, बहुळी या ठिकाणी 1 रुग्ण, दावडी या ठिकाणी 1 रुग्ण, कणेरसर या ठिकाणी 1 रुग्ण याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।